नमस्कार, मी काजल। तिचा सागर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मध्य प्रदेशातल्या एका काँग्रेस आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे। मंगळवारी रात्री काँग्रेस आघाडीतले 10 आमदार बेपत्ता झाले होते, मात्र यातले 4 आमदार कालपर्यंत परतले नव्हते। त्यातले एक आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल रात्री विधानसभा अध्यक्ष NP प्रजापती यांच्याकडे राजीनामा पाठविला। दोनदा जनादेश मिळूनही पक्षाने सतत दुर्लक्ष केल्याचे म्हणत त्यांनी नाराजी केली आहे व्यक्त। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान केले भाष्य। त्यांनी आपल्या भाषणात महिलेचे प्रश्न आणि समाजाचा दृष्टिकोन याबद्दल भाष्य केले आहे। तसेच त्यांनी आपल्या भाषणादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे टोला। आपला देश स्वतंत्र आहे आणि या देशात कुठलीही महिला कितीही वर्षाची असो, कितीही वाजता बाहेर गेली, काहीही कपडे घातले, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल, पण कोणालाही तिला हात लावायचा, डोळा मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केले स्पष्ट। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी मंडळींना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही। शिवसेना भाजप 5 वर्ष सत्तेत होते, मात्र सत्ता परिवर्तन झाले आणि शिवसेना सत्ताधारी बाकावर व भाजप विरोधक बाकावर आले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गिफ्ट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। तुम्हाला जी मुलगी आवडली ती पळवून आणा असे सांगणारे राजकारणी आहेत, ते निवडून येतात ते इथे आहेत। सैनिकांच्या पत्नीबद्दल बोलणारे इथे आहेत। मतांच्या राजकारणासाठी एवढे आपण आगतिक आहोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षावर महिला सुरक्षेवरून निशाणा साधला आहे। भाजपच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शौचालयाला दिल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही लोक डोक्यावर पडली आहेत का, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शौचालयाला, अशी टीका ट्विटच्या माध्यमातून केली आहे। कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस मधून करण्यात येत असलेल्या सांगलीतील 3 मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमुळे फसला। या प्रकरणी रमेश झडे मुळगाव बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली सध्या राहणार मुंबई याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात लोकायुक्त कायदा करण्यासाठी आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केवळ आपल्याला प्रतिसाद दिल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे। देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक उमाकांत उल्के यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। प्राध्यापक उमाकांत हुलके हे मधुबन कॉलनीमध्ये राहण्यास होते। सरकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची स्टेट बँक ऑफ इंडियातील वेतन खाती ॲक्सिस बँकेत स्थानांतरित करण्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून 8 आठवड्यात उत्तर दाखल करण्यात दिला आदेश। परस्पर भिन्न विचारसरणीच्या 3 पक्षांनी राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर हे सरकार किती काळ टिकेल यावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत। महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, तसेच अनेक प्रलंबित प्रश्नांना हात घालत ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे। महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी 100 दिवसात अनेक मोठे निर्णय घेतलेले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत। त्यांच्या या दौऱ्यावर काही जणांकडून टीका करण्यात आली होती, आता मनसेनेही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी
त्यांच्यावर निशाणा साधला आहे. याचबरोबर बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तीचा जागर.